कि आज हे 40 45 40 41 आज हे 35 माझी मुले मुली गेली त्या घरातला एक वंशाचा दिवा करता पोरगा 18 ते 22 वर्षाचा 30 वर्षाचा गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे नंतर कोणी बघतो का हे होईल आरक्षण मिळेल आरक्षण मिळणार नाही काहीतरी होईल तडजोड होईल ह्या विषय संपून जाईल पण त्या घरातला दिवा एकदा विझल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय होते त्याला एखादी त्याची समजा लग्न झालेलं असेल तर त्याला एखादा लेकरू बाळ असेल तर त्याची अवस्था काय असते त्या महिलेची अवस्था काय असते त्याच्या वृद्ध आई बापाची अवस्था काय असते त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची अवस्था काय असते ते घर पुढं अस्तित्व टिकू शकत नाही ते जगण्यास लायक राहत नाही ही आतापर्यंतची परिस्थिती आहे. ह्या याच्याकडं किती लोकांनी मराठ्याच्या किती लोकांनी आतापर्यंत जे काही माझे 40 बांधव गेले त्यावेळेस सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी कुठेतरी दुःखावर फुंकर घालायची या माध्यमातनं मी पुढं आलो आणि माझी त्या लोकांना त्यावेळेस मी 1-1 लाखाची मदत केली होती ते काय आयुष्याला पुरणारी मदत आहे का. कुठंतरी एक सावरायचं कुठंतरी एक आधार द्यायचा हा त्याच्यातला एक भाग आहे आजचा सुद्धा तोच भाग आहे कुठंतरी सावरायचं आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातनं कळकळीचे हात जोडून साष्टांग दंडवट घालून माझ्या समाजातल्या तरुण मुला मुलींना माझ्या समाजातल्या बांधवांना कळकळीचं आवाहन करतोय की हे टोकाचं भूमिका नका घेऊ कारण एकदा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाचा पहिला विचार करा मग हे आरक्षण मिळवायचं किंवा काय करायचं हे कोणासाठी करायचं आहे सगळे जर त्याचा उपभोग घेणारं त्या ठिकाणी ती एन्जॉय करणारा माणूस किंवा ती व्यक्ती ती मुलगा ती मुलगी जर माझ्या समाजातली अशा पद्धतीतून नष्ट होत असेल अशा पद्धतीचा एक मेसेज जात असेल तर आरक्षण घेऊन करायचं काय मग हे मिळवतोय कोणासाठी हा लढा कोणासाठी चाललेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या माध्यमातनं मी माझ्या संपूर्ण मराठा समाजाला परत आवाहन करतोय की टोकाची भूमिका घेऊ नका शासन शासनाच्या पद्धतीनं काम करतंय ज्याला कोणाला ह्या माध्यमातनं वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या त्या मांडतायत. आज ह्या ठिकाणी मी माझी कुठलीही भूमिका मांडणार नाही माझी एकच भूमिका आहे माझ्या समाजाची ज्या समाजामध्ये मी जन्मलो आहे त्या समाजाचं मी देणं लागतो त्या मातीत मी जन्मलो आहे ते माझं आणि त्या मराठ्यांचं आमचं रक्त एक आहे त्याच्यासाठी काहीतरी करायचं ही माफक भूमिका आज आपल्या माध्यमातनं मी मांडतोय आणि परत आपल्या माध्यमातनं माझ्या समाजातील तरुण तरुणींना एकच आव्हान करतो ह्याच्या आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही अंतिम साध्य हे नाही अंतिम साध्य आरक्षणसुद्धा नाही आपण जिवंत राहिलो आपण असलो आपलं अस्तित्व असलं तर हे आरक्षण तर हा सगळा संसार अदरवाईज ह्याला काहीही अर्थ नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.